प्रथम पोस्ट या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि ज्यांच्या या सगळ्या प्रयत्नामधून आजची सभा यशस्वी होत आहे. सभेला सुरुवात झाली तेव्हा आतापर्यंत लोकसभेच्या बऱ्याच निवडणुका झाल्या. आदरणीय पाटील साहेबांच्या 6-7 निवडणुका झाल्या, आवळे साहेबांची निवडणूक झाली, मध्ये 2 निवडणुका आणखीन झाल्या. एवढी मोठी सभा माझ्या तरी पाहण्यामध्ये यापूर्वी फॉर्म भरण्याची सभा एवढी मोठी सभा मी तरी पाहिलेली नाही किंवा अनुभवलेली नाही आहे. आणि म्हणून अमित भैया, धीरज भैया आणि त्यांच्या सर्व तरुण सहकार्याच्या व्यासपीठावरचे काहींची नावं घेता आली, काहींची नावं राहिलीत, या सर्वांच्या प्रयत्नामधनं मला हे एक सभा यशस्वी झालेली दिसते. या सभेला फक्त लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचे लोक आलेत असं मी मानत नाही आहे किंवा मला ते दिसतही नाही आहे, तर अगदी लोहा, कंधार आणि नांदेडमधनं सुद्धा या ठिकाणी बेटमोगरेकर जे नूतन अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. खूप चांगले विचार या अगोदर मांडले गेले. अहमदपूरमधनं आलेले चाकूर आहे, जळकोट आहे, उदगीर आहे, शिरूळ, आनंदपाळ, देवणी, निलंगा, रेणापूर या सगळ्या भागातनं या ठिकाणी मला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार या ठिकाणी मला उपस्थित दिसतात. आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. निवडणूक जो काही माझा थोडासा अनुभव आहे त्याच्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये लढवली जाते. एक पहिला टप्पा हा फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा असतो की ज्याच्यामध्ये उमेदवार कोण होणार, कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा होत होत मग उमेदवारी पक्की होते आणि मग उमेदवारी मिळाल्याच्या नंतर फॉर्म भरण्याच्या पूर्वी आपण प्रचाराला सुरुवात करतो, बैठका घेतो. बऱ्याचदा पहिला आठवडा तर ज्यांना उमेदवारी मिळाली आणि त्याची नाराजी काढण्यातच जातो. आपल्याला पुढे बघू, पुढच्या निवडणुकीत तुमचा विचार करू, गडबड झाली वगैरे वगैरे. पण काळगे साहेबांचं नाव जाहीर झाल्याच्या नंतर कुणाची नाराजी काढण्याची वेळच आलेली नाही. जे वाटले की आता बहुतेक थोडेसे नाराज असतील त्यांना आम्ही विचारलं काय, नाही नाही आम्ही लागलो कामाला म्हणलं. मग एकट्यात मी म्हणलं कसं शक्य आहे, म्हणजे आपला काही निभाव लागला नसता म्हणले. ही लढाई फक्त डॉक्टर शिवाजी काळगे हेच लढू शकतात आणि जिंकू शकतात. आणि म्हणून बऱ्याच दिवसानंतर काँग्रेस पक्षाकडे विक्रांत एक चांगली उमेदवारी आलेली. म्हणजे विक्रांतला सुद्धा फोन करावा लागला नाही बाहेर पडा म्हणून, कारण विक्रांत हा चांगला राजकारणी असण्याबरोबर चांगला भविष्यकार सुद्धा आहे. काय होणार आहे हे आपल्यापेक्षा अगोदर विक्रांतला कळतं. हे चांगली देणगी आहे, ईश्वरी देणगी आहे. काय पाटील बरोबर आहे की नाही? आणि मग मी म्हटलं की जर विक्रांत स्वतःहून कामाला लागले तर डॉक्टर साहेब 100% निवडून येणार आणि चांगल्या मताने निवडून येणार. बघा विक्रांत कसा फायदा असतो. म्हणून मोबाईल नुसतं हे करायचं नाही तर बारकाईनं बघायचं कोण आहे, कुठे आहे, काय चेहऱ्यावर भाव आहे, कसा उभा आहे, किती अंतरावर आहे, कशा हातवारे करतोय, या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहिल्यानंतर मला खूप चांगलं चित्र दिसतंय की उद्याच्या 7 तारखेच्या मतदानानंतर जेव्हा जूनमध्ये निकाल लागेल तेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे हे लातूरमधनं प्रचंड मताने निवडून येतील अशा पद्धतीचं काम झालं. मित्रांनो, केंद्रामध्ये जे सरकार त्या ठिकाणी NDA बसलेलं आहे त्याला आता 10 वर्ष होत आहेत. एखाद्या समाजाचं, एखाद्या राज्याचं, एखाद्या देशाचं जर काही भलं करायचं असेल तर 10 वर्षाचा काळ हा स्टार्टअपसाठी खूप चांगला असतो, काही कमी काळ आहे असं नव्हे. एखाद्याला 5 वर्षासाठी निवडून देतो तेव्हा म्हणतात आता तर 5 वर्ष झालेत, आता तर आमचं नियोजन झालं आहे, आणखीन आम्हाला 5 वर्ष द्या. अशाच प्रकारची मागणी 2019 निवडणुकीमध्ये आपल्या पंतप्रधानांनी केली आणि लोक म्हणाले ठीक आहे आणखीन 5 वर्ष तुम्हाला देऊ. पण खऱ्या अर्थानं ज्या भारताला महाशक्ती करायचं होतं ते काम कुठे बाजूलाच राहून गेलं. महाशक्ती म्हणजे फक्त तुम्ही एखादी अर्थव्यवस्था खूप मोठ्या कोटीची केली म्हणजे ती महाशक्ती झाली असं नव्हे. देशाला जर महाशक्ती जर म्हणून पाहायचं असेल
तर तळागाळातल्या माणसाची सामाजिक आर्थिक परिस्थिती ही उंचावली पाहिजे, त्याच्यामध्ये फरक पडला पाहिजे. आणि ते पाहिल्याच्या नंतर मात्र दुर्दैवाने पूर्ण नैराश्यजन्य अशा प्रकारचं एक वातावरण आपल्या देशामध्ये दिसून येत आहे. तिजोरीतला पैसा हा काही देशाची शक्ती नसते, त्या देशाची खरी शक्ती असते तर त्या देशामध्ये असलेले नागरिक, देशभक्त नागरिक, शिकलेले नागरिक, स्वतःच्या पायावरती स्वावलंबी झालेला शेतकरी, सक्षम महिला आणि स्वप्न पाहणारा युवक यांच्याकडे पाहून तो देश महाशक्ती झालाय का नाही, त्यांनी प्रगती केली का नाही, ह्या गोष्टी बघायच्या असतात. आणि ह्या गोष्टी जेव्हा 10 वर्षाचा आलेख आपण पाहतो तेव्हा आपल्याला एकच दिसतं की आम्ही पुढे जाण्यापेक्षा 25 वर्ष मागे गेलो की काय, अशा प्रकारची परिस्थिती. ज्या जातीवादाला गाढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलं की सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते या देशातल्या मोठ्या उद्योगपती किंवा श्रीमंत माणसापर्यंत सुद्धा समानता त्यांनी आणली की त्या प्रत्येकाला एक मताचा एक अधिकार, एक कायदा, एक न्याय, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली. जगामध्ये जर आज सर्वात अधिक चांगली जर कुठली राज्य घटना असेल अमेरिका, इंग्लंड आणि इतर देशाच्या तुलनेमध्ये विचार केल्याच्या नंतर, आजही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कॉन्स्टिट्यूशन, जी घटना आमच्या देशाला दिलेली आहे त्याची तोड जगामध्ये कुठेही नाही आहे. पण नेमकी याच घटनेची संविधानाची तोडमोड करण्याचा कारस्थान आज दिल्लीमध्ये असलेल्या सरकारमध्ये बसलेले लोक करता आहेत. आणि म्हणून मग त्यांचं जे काही 400 पार वगैरे वगैरेचे ज्या काही घोषणा आहेत आणि स्पष्टपणे काही लोक म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या माणसापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. आपण बघतो की साधारण 25% 18 वर्षाखालची जर लोक सोडले ज्याला मताचा अधिकार नाही, तर 70-75% लोकांना हा मताचा अधिकार संविधानाने, कायद्याने आपल्या सर्वांना दिलेले. आपण एखादं सरकार 5 वर्षासाठी जेव्हा निवडून देतो त्या 5 वर्षातले 4 वर्ष 11 महिने ही सत्ता आपल्या हातात नसते. जरी आपण खासदार निवडून दिले, जरी आपण मंत्रिमंडळातल्या लोकांना काम करण्याची संधी दिली, जरी आम्ही राज्यामध्ये सरकार दिलं, तर 4 वर्ष 11 महिने त्यांच्या मर्जीनं जावं लागतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची गंमत बघा, निवडणूक आल्याच्या नंतर आणि आचारसंहिता झाल्याच्या नंतर सरकार आता जनतेच्या हातामध्ये आहे, आता तुम्ही मालक आहात. आणि म्हणून ह्या लोकांना सभा घेऊन तुमच्या समोर हात जोडावे लागतात, तुम्हाला विनवणी करावी लागते, तुमच्या समोर येऊन त्या सगळ्या खऱ्या खोट्या गोष्टी सांगाव्या लागतात. आज निवडणूक लागल्यानंतर या देशाचा मालक, या देशाचं पुढच्या 5 वर्षाचं किंवा पुढच्या 25 वर्षाचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार, ती ताकद तुमच्या मतामध्ये आहे. आणि त्याचा योग्य वापर जर आपण केला, आपलं भविष्य 1 महिन्यासाठी कहिणं तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून व्यासपीठावरच्या किंवा माझ्यासारख्या लोकांच्याकडे बघू नका, कुणाचे तरी हात मजबूत करायचे, कुणाला तरी मुख्यमंत्री करायचे. योग्य वेळ आली, तुमचा आशीर्वाद असला, ज्यांना जिथे जायचं ते तिथं पोहोचणारच आहेत. पण त्याच्याही पेक्षा आज वेळ आली आहे की तुमच्या प्रपंचाचा विचार करण्याची वेळ आलेली. तुम्ही शेतकरी असाल तर बघा तुम्ही काय झालंय. 2014 साली सोयाबीनचा भाव 4000 रुपयेच होता, 2019 येऊन गेला, आता 2024 आलं, आजही भाव 4000च आहे सोयाबीनचा, 6000 रुपयाचाच कापूस आहे. 2014 साली आम्ही मांजरा कारखान्याच्या वतीनं 1500-1600 रुपये टनाला भाव देत होतो, आज 2024ला 2700-2800 रुपये प्रति टनाला भाव देतो. म्हणजे 1400 वरनं आम्ही 2800ला गेलो, एक लहानस साधं एक युनिट आम्ही चालवून. मग त्या मानाने तुम्ही 4000च सोयाबीन 7-8000 रुपये पर्यंत घेऊन जायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने ते तसं झालेलं नाही आहे. या देशामध्ये जो कुठला तरी सीधा वाटला जातो म्हणे अन्नाचा सीधा वगैरे,
त्याच्यामध्ये जर बाहेरनं आणलेलं पाम तेल जर दिलं जात असेल तर तुमच्या सोयाबीनचा दर कसा वाढेल ह्याचा विचार केला पाहिजे आपण. आम्हाला बाहेरच्या देशातला शेतकऱ्याची चिंता आहे, पण आमच्या देशातला शेतकरी की ज्याच्या मतावरती आम्ही आज दिल्लीच्या गादीवरती जाऊन बसलो, विश्वगुरु म्हणून आम्ही फिरायला लागलो, त्या शेतकऱ्याच्या बद्दल मात्र आम्ही काही पाहत नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळं सांगितलं आणि तुम्हाला माहिती आहे की या देशामध्ये 2 वर्षापर्यंत दिल्लीच्या सीमेवरती उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये त्या पंजाबच्या शेतकऱ्याला एका न्याय हक्काच्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं आणि जणू काही परकीयाचं आक्रमण रोखण्याच्यासाठी वाटेमध्ये काटे आणि अशा प्रकारच्या रस्ते खोदून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल आज आम्हाला आज तुमच्या हातात आहे. त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं झालं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला काय करायचं ही जर भूमिका आमची शेतकऱ्याची असेल तर हे 400 काय त्याच्यापेक्षा 800 सुद्धा उद्या जातील. त्याला आजच रोखण्याची वेळ आलेली आहे आणि हे तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्ही स्वतःचा अधिकार विसरू नका. आणि म्हणून आज तुम्हाला कामाला लागायचंय, 1 महिनाच तुम्हाला काम करायचं, लातूरमध्ये तर 2-3 आठवडेच तुम्हाला काम करायचंय, महाराष्ट्रातल्या इतर टप्प्यामध्ये तिथं काम करायचंय. आणि म्हणून जेव्हा अधिकार असतो तेव्हा आम्ही अधिकार गाजवत नाही. राहिलेले 4.5 वर्ष मात्र आपण मग मोर्चे काढतो, गांधी चौकामध्ये गॅसच्या किमती लागल्या म्हणून तिथं चपात्या करत बसतो. आता तुम्ही चपात्या करायचे नाहीत विक्रांत, तुम्ही म्हणजे काँग्रेसवाल्यांनी किरण बाजूला ते म्हणजे साहेब माझ्यावर बिघडले की काय वगैरे. आता चपात्या करायचं काम आपण त्यांच्याकडे देणार आहोत. आम्ही गॅसच्या किमती कमी करणार आहोत. राहुलजींनी सांगितलं की शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, अडचणीत आलेला आहे. का कर्जबाजारी झाला? तो शेताला जात नाही म्हणून कर्जबाजारी झालाय का? तो शेती करत नाही म्हणून कर्जबाजारी झाला का? तो ऊस लावत नाही, कापूस लावत नाही, सोयाबीन लावत नाही, भाजीपाला लावत नाही म्हणून तो कर्जबाजारी झालाय का? नाही, तो हे सगळं करतोय. पण त्याच्या मालाला जेवढा भाव मिळाला पाहिजे तो भाव मिळत नाही. तो हमी भाव देण्याचं काम ही सरकारची जबाबदारी आहे याची आठवण आपण करून दिली पाहिजे. आणि हे जर 10 वर्ष घडलेलं नसेल तर आता ह्याच्याकडनं अपेक्षा ठेवण्याचं काही कारण नाही. या सरकारलाच आता बदललं पाहिजे आणि हे बदल करण्याचं काम आणि इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आणण्याचं काम हे तुमच्या एका मतामध्ये आहे. एक बटन तुम्ही जर काळजीपूर्वक दाबलं आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या समोर जर हे सगळं काम केलं तर हे सगळा बदल होऊ शकतो. नारी शक्तीचं काहीतरी एक बिल आणलं. आमच्या महिला बिचाऱ्या सरळ स्वभावाच्या भोळ्या आहेत. काही महिलांनी त्यांनी प्रभावित होऊन आपला पक्ष सोडला. पण हे बिल 2030 येणार आहे हे काही त्यांना माहिती नाही. 2047 आम्ही राहणार आहोत असं म्हणतायत आणि 2047 ची आश्वासनं जर ह्या सभागृहामध्ये मंजूर होणार असेल, तुमची मुदतच संपायला आलेली होती, तर आता आणखीन या देशातल्या लोकांना ते कसं बनवणार आहे? त्यांना आपण आता किती दिवस या गोष्टीला फसणार आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. साधी एक गोष्ट आहे, खरं म्हणजे कुणी कुणाला फसवू नये. मित्रांनी किंवा अन्य कुणी संबंधाला, व्यापाराला किंवा उद्योगाला फसवू नये. पण एखाद्याने जर तुम्हाला पहिल्यांदा फसवलं तर तिथे फसवण्याची चूक असते, कारण तुम्ही सरळ मानाने त्याच्यावरती विश्वास ठेवला की तो 15 लाख तुमच्या खात्यावरती जमा करेल वगैरे वगैरे. पण त्या व्यक्तीने पुन्हा दुसऱ्यांदा फसवलं तुम्हाला आणि तुम्ही फसलात, तर त्या फसवणाऱ्या पक्षाची किंवा व्यक्तीची चूक थोडीशी कमी आहे, तुमची जास्त आहे, कारण दुसऱ्यांदा तुम्ही त्याच्यावरती अन्नभक्त होऊन विश्वास ठेवला. पण तेच लोक जर वेश बदलून आता पुन्हा तुमच्या गल्लीमध्ये येणार असतील आणि पुन्हा तुम्हाला खोटी आश्वासनं देणार असतील आणि 2 फसूनही जर तिसऱ्यांदा तुम्ही फसणार असाल तर माझ्यासारखा माणूस त्यांनाच दोष देणार नाही, तो तुम्हाला दोष देईल. संधी आली होती बदल करण्याची आणि हे आता डोळे उडा हे सांगण्यासाठी डॉक्टर काळगे हे डोळ्याचे डॉक्टर त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आता नजरेची गरज नाही, अंतर्दृष्टीची गरज आहे, चांगल्या वाईटातला फरक समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून असा डॉक्टर काँग्रेस पक्षाने तुम्हाला उमेदवार म्हणून दिला आहे. मला एका गोष्टीचा वाईटात नाही चांगलं काय घडतं हे बघा तुम्ही. ते काही खोके वगैरे दिले गेले त्याच्यामुळे काही गुहातील लोक निघून गेले आणि अशा प्रकारचं
गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाची 16 सरकारं पाडलीत. पार्टी विथ डिफरन्स, साधन सुचिता, चरित्र चलन सगळं शुद्ध आहे असं म्हणून भाषणामध्ये सांगणाऱ्या लोकांनी बहुमताने निवडून आलेली सरकार या देशातली 16, अगदी तिकडे ईशान्येकडनं गोव्यापर्यंत खाली जर तुम्ही आलात, महाराष्ट्राचं तर अलीकडलं उदाहरण आहे. आणि म्हणून इथं जी एकत्र आलेली आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे लोक एकत्र आलेले असतील, हे सगळे पेटून उठलेले आहेत. हे खोक्यामुळे नव्हे, डोक्याने एकत्र आलेले आहेत. आणि जेव्हा डोकी चांगली एकत्र येतात आणि विचार चांगला असतो तेव्हा खोके चालत नाहीत काही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे कोणी नियोजन करतायत त्यांना माझी अशी विनंती राहणार आहे की सभा मोठ्या होत आहेत तुमच्या, अजून होत राहतील, जिथं आवश्यक आहे तिथं तुम्ही घेत असाल. पण 50% महिलांचा वाटा आहे. मला आनंद वाटला की 2-3 महिलांच्या मेळाव्यांचे फोटो मी पाहिले, महिला सुद्धा मोठ्या उत्स्फूर्त पद्धतीनं आलेल्या आहेत कामामध्ये. कारण संसार त्यांना करायचा असतो, घर त्यांना चालवायचं असतं, महागाई काय हे त्यांना अधिक पुरुषापेक्षा माहीत असतं, हे आपण समजून दिलं पाहिजे. आणि म्हणून 14 वर्षामध्ये एक तारेवरची करसत अशा प्रकारचा संसार त्यांना करावा लागलेला आहे. पण अशाही काही महिला, तुम्ही जेव्हा म्हणता की गॅसच्या किमती वाढल्या, पण त्याच्या घरामध्ये गॅसच नाही. तुम्ही म्हणता सोयाबीनचे दर वाढले, त्याला शेतीच नाही. तेव्हा असा वर्ग जो मोठा आहे त्यांच्यासाठी काही आपण समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात तुम्ही शेतकऱ्याविषयीच बोलता. हो, आम्ही शेतकऱ्याविषयी बोलतो. त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जर शेतीवरती अवलंबून असेल, त्या शेतकऱ्याला जर सोयाबीनचे 4,000 ऐवजी 6,000 रुपये मिळाले, कापसाला जर 6,000 ऐवजी 10,000 रुपये मिळाले आणि त्याच्या स्वतःकडे जर पैसे आले तर आपोआप त्या गावची मजुरी सुद्धा वाढते आणि म्हणून इनडायरेक्ट पैसे हे मजुराला मिळतात. किती नोकऱ्या लागल्या, 2 कोटी वर्षाला, 10 वर्षामध्ये किती, 20 कोटी लोक, म्हणजे जवळपास उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी काहीतरी आहे, त्याच्याजवळ महाराष्ट्र आता 11-11.5 कोटीला गेलाय. म्हणजे यांच्या हिशोबानेच ते 20 कोटी लोकांना नोकरी लागायला पाहिजे होती. पण नोकरी कोणाला लागली? तुम्ही इथं बसल्या बसल्या विचार करा की तुमच्या घरामध्ये कोणाला नोकरी लागली का 10 वर्षामध्ये? तुमच्या घरात नसेल तर तुमच्या गावात एखाद्याने पेढे घेऊन तुमच्या घरी आला का, याला सरकारी नोकरी लागल्या 10 वर्षामध्ये हे पेढे खा म्हणून? तुम्हाला कोणाचा फोन बाहेरून आला का पाहुण्याचा की आमच्या मुलाला तिकडे निवड झालेली आहे आणि तो आता जॉईन होण्याला 4 दिवसात जाणार आहे, असा एखादा 10 वर्षात फोन आला का? मुलांची लग्न जमेना गेलेत त्याचं कारण मुलं दिसायला चांगली नाहीत असं नव्हे, पारावर बसून आहेत, शहरातल्या हॉटेलात बसून आहेत, संध्याकाळी धाब्यावर दुःख दूर करतायत. मी त्यांना दोष देत नाही, त्यांच्या हाताला काम नाही आहे, त्यांना रोजगार नाही आहे. आणि म्हणून लग्न न जमण्याचं कारण सुद्धा ही बेकारी आहे. यांना जर नोकऱ्या वेळेवरती लागल्या तर यांची लग्न व्हायला वेळ लागत नाही, हे आपण तुम्ही समजून घ्या. व्यवहार आहे साधा, याला काय फार मोठं उदाहरण द्यायची गरज नाही. आणि म्हणून या अशा सगळ्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मग ते तरी काय करणार? फ्रस्ट्रेशन आहे, शिक्षण संपलंय, उद्योग नाही, नोकरी नाही. जो उद्योग सरकारने सुरू केला तो एक एक विकायला सुरू केले. आणि म्हणून भारत देशामध्ये 2 लोकांची उद्योगपतींची बेकारी गेलेली आहे, बाकी सगळे आपण बेकार झालेले आहोत, कुठल्याही कामाचे राहिलेले नाहीत. आणि म्हणून हे सगळं त्यांच्या नावाने ओरडण्यापेक्षा आपल्याला हे बदल करता येण्यासारखं आहे. आणि म्हणून या दुसऱ्या टप्प्यात